तुम्हाला सर्वांना नवनवर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण बघणार आहोत झटपट होणारी घरगुती साहित्यामध्ये कमीत कमी साहित्यामध्ये बर्फी कशी तयार करायची खूप साधी सोपी रेसिपी आहे पौष्टिकसुद्धा आहे तर नक्की घरी ट्राय करून बघा चला तर मग सुरू करूया तर त्यासाठी इथे मीठ घेतला आहे आणि आपण त्याला थोडंसं तूप लावून घेऊया जर अशा पद्धतीचा ट्रे तुमच्याकडे नसेल तर तुम्ही कुठलाही ताट वापरू शकता किंवा ब्रेडचा जो टीन असतो तोसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता किंवा केक टीनसुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तर इथे मी घेतला आहे दुधी भोपळा आणि दुधी भोपळा घेताना तो कोवळा घ्यायचा आहे तो स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्यानंतर त्याचं साल आपण काढून घेणार आहोत खूप झटपट होणारी रेसिपी आहे आणि कमी साहित्यामध्ये होते तर पौष्टिकसुद्धा आहे नक्की घरी ट्राय करून बघा जर तुम्हाला यामध्ये फूड कलर वापरायचा असेल तर तुम्ही फूड कलरसुद्धा वापरू शकता पण घरगुती आणि आपल्याला घरीच बर्फी बनवायची आहे म्हणून आपण इथे कुठल्याही प्रकारचा कलर वापरलेला नाही आहे तर अशा पद्धतीने आपण ते किसून घेतलं आहे किसताना बारीक किसणीने ते आपल्याला किसून घ्यायचं आहे तर गॅसवर मी कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये दोन चमचे तूप आपण गरम करून घ्यायचे आणि त्यानंतर त्यामध्ये आपण दुधी भोपळा घालूया आणि तो आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे दुधी पोपळा मौसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे यात जर पाण्याचं प्रमाण असेल तर तुम्ही ते पिळून घेऊ शकता पण यामध्ये बिलकुल पाण्याचं प्रमाण नव्हतं म्हणून मी पिळून घेतलेलं नाही आहे तसंच दुधी मी इथे वापरला आहे आणि तो आपण मिडियम गॅसवर छान असा मौसर होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर तुम्ही बघू शकता छान असा तो झाला आहे आता आपण त्यामध्ये दूध घालणार आहोत तर एक मीडियम साईज दुधी पोपळा आपण घेतला होता त्यासाठी आपल्याला एक ग्लास दूध घालायचं आहे तर कट दूध इथे मी घेतलं आहे जर तुम्हाला आटवून घ्यायचं असेल तर आटवून घ्या जेणेकरून बर्फी बनवायला फारसा वेळ लागणार नाही आता आपण हे छान असं शिजवून घेऊया दुधामध्येच आपल्याला हे छान असं शिजवून घ्यायचं जेणेकरून आपल्या बर्फीला छान अशी चव येईल त्यामध्ये तुम्ही खवासुद्धा वापरू शकता दुधाचं प्रमाण कमी करून तुम्ही खवा वापरला तरी ही बर्फी खूप छान होते पण जर तुम्हाला खवा वापरायचा नसेल तर दूध अशा पद्धतीने आटवून घ्या आणि हे छान असं शिजवून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता मस्त असं मिश्रण आपलं तयार आहे आता आपण त्यामध्ये साखर घालणार आहोत तर साखरेचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता जर तुम्हाला जास्त गोड हवं असेल तर दोन चमचे साखर तुम्ही वाढवू शकता पण इथे चार टेबल स्पून घेतली आहे आणि तीसुद्धा आपल्याला वितळून घ्यायची आहे जर खवा वापरायचा असेल सा सा तर साखरेचं प्रमाण थोडंसं कमी करायचं कारण खवा थोडासा गोडसर असतो साखर आपल्याला पूर्णपणे वितळून घ्यायची आणि त्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे दूध पावडर साखरेला पाणी सुटलं आहे आणि त्यामध्येच आपण दूध पावडर टाकूया तर तीन ते चार चमचे आपल्याला इथे दूध पावडर वापरायची आहे आणि तीसुद्धा आपण छान अशी मिक्स करून घ्यायची तर अशा पद्धतीचा दुधी हलवासुद्धा तुम्ही सर्व करू शकता जर तुम्हाला बर्फी बनायची नसेल तर हेच तुम्ही सर्व करू शकता तर गॅसवर मी एक कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये आपण दोन चमचे बारीक रवा घेतला आहे आणि तो आपण थोडासा परतून घेऊ यामध्ये तूप घालायची गरज नाही तूप घातलं तरी चालेल पण तूप नसेल किंवा नसेल घालायचं तरी काही हरकत नाही आहे आणि कमी गॅसवर आपल्याला छान असा कच्चेपणा जाईपर्यंत आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे खूप जास्त कलर त्याचा आपल्याला ब्राऊन करायचा नाही आहे तर कमी गॅसवरच आपण तो छान असा भाजून घेतला आहे तुम्ही बघू शकता आणि हा रवा आता आपण या मिश्रणामध्ये घालणार आहोत तर रव्याचं प्रमाण हे तुमच्या आवडीनुसार थोडं थोडं घालायचं आहे रवा घातल्यामुळे तुम्ही बघू शकता आपली जी बर्फी आहे तीचं मिश्रण जे आहे ते छान लवकर घट्ट झालं आहे तर छान असं मिक्स करून घ्या आणि त्यावर आपण एक मिनिटभर झाकण ठेवणार आहोत त्यामध्ये आपण थोडंसं तूप घालूया आणि पुन्हा हे झाकून ठेवायचं तुम्ही कमी गॅसवर दोन मिनटे आपण हे परतून घेऊया आणि पुन्हा हे मिक्स करून घ्यायचं आहे जर यामध्ये तुम्ही थोडासा फूड कलर म्हणजे पिस्ता कलर वापरला तर ही बर्फी दिसायला खूप सुंदर दिसते आणि चवीला तर अप्रतिम अप अशी लागते तर मिश्रण तुम्ही बघू शकता छान असं गोळा झालं आहे घट्ट झालं आहे आता हे मिश्रण आपण ट्रेमध्ये घेणार आहोत आणि छान असं हे परतून आहे यावर तुम्ही काजू बदामाचे तुकडे लावू शकता किंवा चांदीचा वर्ख तुमच्याकडे असेल तो सुद्धा तुम्ही इथे लावू शकता आणि बर्फी ही खूप छान दिसेल व्यवस्थित असं पसरवून घ्यायचं आणि हे पूर्णपणे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर आता आपण याच्या वड्या पाडणार आहोत तर तुम्हाला हव्या असतील तश त्या पद्धतीने तुम्ही वड्या पाडू शकता खूप झटपट होणारी बर्फी आहे बाहेरून जर तुम्हाला काही मागवायचं नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने बर्फी बनवू शकता आणि सांगितल्याप्रमाणे जर तुम्हाला बर्फी बनवायची नसेल तर तुम्ही हलवासुद्धा सर्व करू शकता तर चौकोनी आकारामध्ये आपण वड्या ह्या तयार करून घ्यायच्या तर तुम्ही बघू शकता मस्त अशा वड्या आपल्या तयार आहेत पौष्टिक आहे दुधी भोपळा मुलं खात नाही पण अशा पद्धतीने जर तुम्ही बर्फी बनवून दिली तर ते नक्की खातील तर छान अशी वडी आपली तयार झाली आहे तुम्ही बघू शकता छान ती झाली आहे चवीला खूपच छान लागते यामध्ये तुम्ही खवा वापरला तर ही बर्फी अजूनच छान होईल तर नक्की घरी ट्राय करून बघा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आवडल्यास कमेंट करा व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू